श्रोताओं, इस वक्त 10:58 हो रहे हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात सीएजीनं सरकारी विभागांमध्ये गैरव्यवहार थांबवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित करावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते काल नवी दिल्ली इथं महालेखाकार आणि उपमहालेखाकारांच्या संमेलनाला संबोधित करत होते। वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कालबद्ध व्यापक योजना तयार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली। केंद्रातर्फे दिल्लीच्या प्रदूषणाच्या समस्येसाठी विविध स्तरावर टप्प्याटप्प्यानं कारवाई करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याचं ते म्हणाले। उत्तर प्रदेश सरकारनं शेतातल्या तुरटा जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून 100 अधिक शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान पिलीभीत जिल्ह्यात एका आगळ्या वेगळ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कॅप्सूल वितरित करण्यात येत असून ही कॅप्सूल तुरट्यांना खतात परिवर्तित करते। बिहार राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होते आहे। 28 नोव्हेंबरला समाप्त होणाऱ्या या संक्षिप्त सत्रात दोन्ही सदनांमध्ये 5 बैठका होणार आहेत। जम्मू काश्मीरच्या जम्मू भागातील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात 1000 युवक सीमा सुरक्षा दलाच्या भरती अभियानात सहभागी होत आहेत। 14,200 युवकांनी विविध रिक्त पदांसाठी अर्ज केले आहेत। जम्मूचे उपमहानिरीक्षक ID सिंह यांनी युवकांमध्ये भरती प्रक्रियेसाठी उत्साह असल्याचं आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। जगातील सर्वात मोठे इस्लामिक संमेलन आलमी तबलीगी इज्तमा आजपासून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं सुरू होत आहे। या 4 दिवसीय संमेलनात 54 देशातून 10 लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे। औरंगाबाद इथं जागतिक धम्म परिषदेचं आज संध्याकाळी 6 वाजता बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं ही धम्म परिषद होणार आहे। श्रीलंकेचे महानायका महाथेरो यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे। भारत आणि बांगलादेश दरम्यान दुसरा आणि शेवटचा क्रिकेट कसोटी सामना आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणार आहे। या सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रीडा जगतातील अनेक लोक उपस्थित राहणार आहे। आजचा सामना गुलाबी चेंडूचा वापर करून प्रथमच खेळला जाणार आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।